भारत माता की जय, भारतीय संविधानाचा आम्ही आदर करू, असं म्हणत मुंबईमध्ये 26/11 झालेल्या हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही मोठ्या संख्येनं सारसबागेत आज जमले होते. पोलीस बँडच्या ठेक्यामध्ये हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केलाय. ते 2008 की जो 26/11 की जो इंसिडेंट होता मुंबईला घडलेली घटना तिचा आज 2021 मध्ये 13 वर्ष झालेला आहे. त्याच्यात आपलं जे काही शहीद झाले होते त्या इन्सिडेंटमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती आणि बरेच लोकांनी फाईट केले होते ते सगळ्यांना आपण अभिनंदन करतो, त्यांच्या आठवण काढतो. त्याची काही लोक आमच्या बरोबर सहकारी होते, काही आमचे वरिष्ठ होते आणि फार जुनी आपली मनातला कायमस्वरूपी राहणार आहेत ते आहेत आणि सगळे महाराष्ट्राचे, मुंबईचे, पुण्याचे सगळे नागरिकाच्या मनातला आहे. आणि आपण आज आदरांजली अर्पित करून सगळे शहीदांना आपण मदन मानवांना दिलेली आहे. तरुण पिढीला काय संदेश येतात कशा प्रकारे जागरूक राहिला पाहिजे काय करायचं? हे तरुण पिढीला एकच संदेश असणार आहे की लोक आत्मा लोकांनी आपल्यासाठी शहीद झालेले आहेत. त्यांनी नवीन भारतचे निर्माण आणि टेररिस्ट फ्री भारत निर्माणासाठी जे काही कदम केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांची स्वतःची जे भूमिका असेल, जे काही आपण त्यांना कर्तव्य ड्युटी वाटप करण्यात आले किंवा जे काही सांगण्यात आलेलं आहे ते सगळ्याच्या काटोकोरपणे त्यांनी पालन करणार. 13 वर्षापूर्वी जो मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये जे शहीद झाले त्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. आपल्या रक्ताची आहुती देत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बांधवांसाठी लढणाऱ्या पोलीस बांधवांना आज पुणे शहर पोलीस आणि सेवामित्र मंडळ यांच्या वतीनं आदरांजली वाहत असताना, खरं तर पोलीस बांधव कायम महापूर असो, भूकंप असो, कोरोनासारखी महामारी असो, प्रत्येक ठिकाणी आपल्या सुरक्षितेसाठी सातत्याने तत्पर असतात. आज 13 वर्षानंतर सुद्धा त्या आठवणी ताज्या आहेत, कायम आपल्या सुरक्षितेसाठी आणि सीमेवरती सुद्धा अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या सुरक्षितेसाठी खऱ्या अर्थानं हे जवान आपल्यासाठी काम करत असतात. आज या निमित्तानं मी सर्वांच्या वतीनं त्यांना जे शहीद झाले त्यांना आदरांजली अर्पण करते. आज संविधान दिन देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला महा या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल याचं स्वातंत्र्य दिलं. आज या संविधान दिनाच्या देखील या निमित्तानं मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील विनम्र अभिवादन करते. कुणी कितीही इतिहास पुसण्याचं काम केलं तरी ते शक्य होणार नाही आणि अशा विकृती समाजामध्ये वाढू नयेत, कारण भारताच्या स्वातंत्र्याला दैदिप्यमान आणि उज्ज्वल परंपरा आहे हे कुणीही पुसू शकत नाही. पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवामित्र मंडळ ट्रस्टतर्फे मुंबईमध्ये 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, सेवामित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते यांसह सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधान उद्दिष्टिकेचे वाचनही करण्यात आले. पुण्यातील आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा लोकमत पुण्याचं फेसबुक पेज. या व्हिडिओलाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुण्याहून शिवानी खोरगडे, लोकमत.